नमस्कार बाल मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी घटक क्रमांक 1 संसदीय शासन पद्धतीची ओळख। त्यामध्ये ही संसदीय शासन पद्धती आपल्या भारत देशाने का स्वीकारली याचा या भागामध्ये आपण आढावा घेणार आहोत। तर बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं। त्यापूर्वी आपल्या देशावर ब्रिटिशांची सत्ता होती आणि या ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती ब्रिटिश शासनाने केलेली होती। त्यामुळे ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार आपल्या भारतामध्ये करण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली होती। मग त्यामुळे या संसदीय शासन पद्धतीचा परिचय भारतीयांना ब्रिटिशांकडून झालेला आहे। संसदीय शासन पद्धती हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक महत्त्वपूर्ण असा आविष्कार आहे। तर आविष्कार म्हणजे काय? तर परिणाम, भारतीय भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा तो एक परिणाम या ठिकाणी आपल्याला भारताला मिळालेला आहे। त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय देणे करून देण्यामध्ये ब्रिटिश शासनाचं मोठं योगदान आहे। संविधानकर्त्यांनी या ब्रिटिशांनी सुरू केलेल्या पद्धतीवर चर्चा केली, संविधान सभेमध्ये चर्चा करून अनेक प्रकारचं त्या ठिकाणी अभ्यास करून आपल्या भारतातल्या परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल त्या संविधान सभेने ब्रिटिशांनी सुरू केलेल्या संसदीय पद्धतीमध्ये बदल केले आणि ती पद्धत भारतीयांसाठी स्वीकारली। या पद्धतीत संसदीय पद्धतीमध्ये चर्चा, विचार विनिमय या गोष्टींना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाव असतो। मग जनतेने निवडून दिलेले सदस्य संसदेमध्ये वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करतात, विचार विनिमय करतात आणि भारतीयांचं हित पाहण्यासाठी त्या ठिकाणी निर्णय घेतात। सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते। आता सार्वजनिक हित म्हणजे काय? तर सर्वांसाठी महत्त्वाचा प्रश्न जो असतो आणि सर्वांसाठी जी योजना आणलेली असते की सगळ्यांना त्याचा फायदा मिळतो त्याला म्हणायचं सार्वजनिक हित। आणि अशा प्रश्नावर त्या ठिकाणी संसदेमध्येच चर्चा होते। यात या चर्चेमध्ये विरोधी पक्ष असलेले सदस्यसुद्धा भाग घेतात आणि ते भाग घेऊन त्या ठिकाणी शासनाला योग्य ते सहकार्य करतात। तसेच काही धोरणात्मक किंवा कायद्यातील त्रुटीसुद्धा हे विरोधी पक्ष शासनाला दाखवून देतात। विरोधी पक्षातील सदस्य प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करतात आणि विरोधी पक्ष या वेगवेगळ्या मुद्द्यावर शासनाला त्या ठिकाणी संसदेमध्ये वेठीसुद्धा धरतात। त्यामुळे विरोधी पक्षाच्यामुळे या ठिकाणी संसदेला अधिक निर्दोष असे कायदे करण्यास त्या ठिकाणी संधी मिळते। कारण विरोधी पक्ष शासकीय धोरणावर, शासनाच्या विधेयकावर अभ्यासपूर्ण अशी चर्चा करून प्रश्न मांडून त्या ठिकाणी दुरुस्त करायला भाग पाडतात। त्यामुळे विरोधी सदस्य यामध्ये संसदीय शासन पद्धतीमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात। मग आपण पाहिलं की संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली त्याचे कारणांचा अभ्यास आपण केलेला आहे। धन्यवाद।